आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सैनिक टाकळीतील जनावरांच्यावर हल्ला करणाऱ्या मगरीला तरुणांनी पकडलं, मोठी हानी टळली. पशुपालकांसह नागरिकांना मगरीची भीती. सैनिक टाकळी येथे गोठ्यात शिरून जनावरांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या मगरीला धाडसी तरुणांनी पकडून आपल्या जीविताबरोबर जनावरांचाही जीवाचं रक्षण केलं. नदीतील पाणी पातळी कमी झाल्याने नदीतील खाद्य मिळेनासे झाल्याने मगर गावात आल्याची प्राणीप्रेमी आणि नागरिकातून बोललं जात आहे. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे मंगळवारी दिनांक 26 रोजी दुपारच्या सुमारास जनावरांच्यासाठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करण्याकरिता संदीप आणि सचिन हे दोघे भाऊ शेताकडे निघाले असता गोठ्याजवळच अंदाजे 10 फूट लांबीची मगर येऊन म्हैशी गायींच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी तात्काळ शेजारी राहणाऱ्या सर्व नातेवाईकांना आणि नागरिकांना बोलावून दोरखंडाच्या सहाय्याने मगरीला जेरबंद केलं. टाकळी गावापासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर नदीपासून जवळच असणाऱ्या वस्ताई नावाच्या वस्तीमध्ये आज मगरीचं दर्शन झालं. धाडसी व चाणाक्षपणे तरुणांमुळे गोठ्यात जनावरांच्यावर होणारा मगरीचा हल्ला थांबवता आला, त्यामुळे जीवितहानी टळली. टाकळी गावात गत वर्षभरात मगरी पकडण्याची ही दुसरी घटना आहे. मगरीच्यापासून येथील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. नदीकाठी शेजारी राहण्यास असलेल्या या वस्तीतील नागरिकांनी धास्तीच घेतली आहे. याची वन विभागाने तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन नागरिकांना होणारा मगरीचा त्रास थांबवावा, अन्यथा आंदोलनाचा हत्यार उपसण्याचा इशारा देण्यात आलाय. महानकर न्यूजसाठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड. मी पार्वती शिवाजी पाटील बोलतोय आणि ईस कुटुंबाची तिथं राहायला टाकळीपासून 2 किलोमीटर राहिलेलो आहे. हा वस्तीवर तर वस्ता नगर वस्ती शाळा पण आहेत, लहान मुलं आहेत, जनावर आहेत, बाई रस्त्या 2 वेळा मगरी आल्या इथं, 2 वेळा फुटून दिल्या. आमची पोरं बाळे इथं राहायला आणि कुटुंब आहे आमचं, बारकी पोरं आहेत, जनावर आहेत. वैभवतुकाराम पाटील, सैनिक टाकळीपासून 2 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी वस्ताई नगर ही वसाहत आहे. जवळपास 100 लोक या ठिकाणी राहतात. लहान मुलांची एक प्राथमिक जिल्हा परिषदची शाळा सुद्धा या ठिकाणी आहे. आज दुपारी नदीतून डायरेक्ट वसाहती शेजारी एक मगर या ठिकाणी गोठ्यामध्ये डायरेक्ट जनावरांची आलेली होती. त्यामुळं एका इथल्या स्थानिक नागरिकांनी त्या मगरीला पाहिलं आणि त्यांनीच आपल्या जीवावरती ती वन विभागाला न कळवता स्वतःच्या जीवावरती ती धाडस करून या ठिकाणी मगर पकडलेली आहे. परंतु वारंवार या ठिकाणी मगरीचा वावर वाढत आहे. मागे एकदा 6 महिन्यांपूर्वी सुद्धा एक मगर या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी मगर पकडून त्यांनी वन विभागाचे स्वाधीन केलं. परंतु त्यावेळी वन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून यांना उद्धत उत्तरे मिळाली की तुम्ही अशा प्रकारचं धाडस परत कराल तर याद रखा, अशा प्रकारचं त्यांना धमकी देण्यात आली. परंतु एकीकडे शासन डांगोरं पिटते की वन्य प्राण्यांना कुठल्याही प्रकारची जीवितहानी करू नका, परंतु जर वन्य प्राण्यामुळं जर मानवहानी झाली तर याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल येथील स्थानिक नागरिकांच्याकडून प्रशासनाला करण्यात येत आहे. याची दखल घेऊन प्रशासनानं व वन विभागानं लवकरात लवकर या मगरींचा काय तो योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा नागरिकांच्याकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांच्याकडून देण्यात आला.